भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे अनेक भाषा अनेक प्रांत अनेक संस्कृती असूनही भारतीय म्हणून आपण सगळे एक आहोत ही परंपरागत उच्च भावना अधिक दृढ व्हावी यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार सोळा साली एक भारत श्रेष्ठ भारत ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली हीच मोहीम अधिक प्रबळ व्हावी म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं अठरा दिवसांचा एक विशेष केंद्रीभूत कार्यक्रम आयोजित केला आहे उद्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून अठ्ठावीस फेब्रुवारीला त्याची सांगता होईल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेनं अधिक घट्टपणे जोडले जावेत यासाठी हा संघटित संरचनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भारताचा महान ऐतिहासिक वारसा भारताची संस्कृती कला कौशल्य खाद्यपद्धती परंपरा आणि रूढी परस्परांना समजावून देऊन परस्परांबद्दल प्रेम आणि आदर वाढवून भावनिक बंध बळकट करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत जम्मू आणि काश्मीर बरोबर तामिळनाडू पंजाब बरोबर आंध्र प्रदेश उत्तराखंड बरोबर कर्नाटक हिमाचल प्रदेश बरोबर केरळ आणि दिल्लीबरोबर सिक्कीम अशी सांगड यासाठी घालण्यात आली आहे अनेक संस्थानं खालसा करून देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यात महत्वाची भूमिका बजावलेले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना या कार्यक्रमांतर्गत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे देशभरातील राज्यांमधील संवाद वाढवण्यासह एकमेकांच्या संस्कृती परंपरा जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून एक भारत श्रेष्ठ भारत हे अभियान राबवण्यात येत आहे विविधतेत एकता अशी ओळख असलेल्या भारतातील एकात्मता वाढीस लागण्यासाठी राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेला जिव्हाळा त्यांच्या भिन्न तरीही एकतेचं दर्शन घडवणाऱ्या वारसा कला खाद्य आणि इतर संस्कृतींबाबत या अभियानांतर्गत दोन राज्यांची जोडी करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृती कला खाद्य यांसह इतर माहितीचं आदान प्रदान केलं जात आहे या अंतर्गत महाराष्ट्रासह ओदिशा राज्याची जोडी करण्यात आली आहे या अंतर्गत ओदिशातल्या कोरापूत मधल्या केंद्रीय विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचा काल समारोप झाला या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या छप्पन्न सदस्यांसह वर्धा जिल्ह्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातले अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते या समारोप कार्यक्रमाला ओदिशा राज्याचे मंत्री तुषार कांती बेहरा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केलं यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू आय राय ब्रह्म जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांच्यासह महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्राध्यापक चंद्रकांत रागीत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून ओदिशा राज्याचं विविध संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं या कार्यक्रमात राज्यातले विद्यार्थीही सहभागी झाले होते